मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रभाग क्रमांक 6 वडवली अटाळी येथे शिवसेना शाखा वडवली आयोजित दहीहंडी उत्सव 2024 मंगेशी गणेश नगर वडवली रोड आंबिवली स्टेशन पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी शिवसेना शाखा वडवली अटाळी हा सण अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. विशेष आकर्षण पारंपरिक कोळी नृत्य व लावणी या कार्यक्रमाचे आयोजन कार्यसम्राट माजी नगरसेवक उपशहर प्रमुख कल्याण दुर्योधन नारायण पाटील करत असतात. दरवर्षी या दहीहंडीनिमित्त लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करण्यात येते. यावेळी आलेल्या गोविंदा पथकाला 3,33,333 रुपये एकूण पारितोषिके ठेवण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने गोविंदा पथकांनी सलामी दिली. यावेळी कार्यक्रमाला अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेटी दिल्या. यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून आलेल्या महिलांना साडी LED कूलर असे अनेक आकर्षक पारितोषिके दिले. दुर्योधन पाटील यांच्यामार्फत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम नेहमी राबवले जातात. यावर्षी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला. दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिला पथकाला देण्यात आला. महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता. दिवसभर अनेक गोविंदा पथकाने या उत्सवात सहभाग घेतला. यावेळी कार्यसम्राट माजी नगरसेवक उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका वनिता दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका ॲडव्होकेट हर्षली थविल चौधरी, युवासेना उपशहर प्रमुख वैभव दुर्योधन पाटील, कार्यकर्ते, शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी शिवसेनेच्या मार्फत कार्यसम्राट माजी नगरसेवक दुर्योधनजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या मार्फत आंबिवलीतील सर्वात मोठी मानाची अशी दहीहंडी आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. इथे टोटल या ठिकाणी 3,33,333 रुपयाची बक्षिसे तसेच महिलांसाठी लकी ड्रॉ, त्यामध्ये पैठणी साड्या आणि इतर काही वस्तू LED TV वगैरे आहे. आज आंबिवली परिसरातील सर्वात मोठी दहीहंडी या ठिकाणी मानली जाते. ही आयोजित करत आमची शिवसेनेची टीम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही वेगळी संकल्पना या ठिकाणी आयोजित केली. विभागातील टोटल आमच्या 18 का 19 डॉक्टर्स आहेत, त्यांचा मान सन्मान या स्टेजवर केलेला आहे. तसेच आमच्या विभागामध्ये जी विद्यार्थी कोणी CA झालाय, कोणी MBBS डॉक्टर झालाय, तर कोणी पोलीस झालाय, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केलेला आहे. या अशा प्रकारे ज्या विभागातील कलाकार युट्यूबर्स आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी या स्टेजवर केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज.